ब्रिज कोर्स स्टैंडर्ड 6, सब्जेक्ट इंग्लिश, टेम्पलेट नंबर 26। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयाच्या सेतू अभ्यासक्रमातील 26 नंबरची कृती पत्रिका पाहणार आहोत। आज आपल्याला जी लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला चित्रांचे निरीक्षण करायचे आहे आणि चित्रांचे निरीक्षण करून त्यावर WH क्वेश्चन्स तयार करायचे आहे। यामध्ये कोणकोणत्या वस्तू दिसत आहे त्याचे निरीक्षण करा व नोंदी घ्या। सोफा, TV, लॅपटॉप, विंडो, पिलो, क्लॉक, शूज इत्यादी वस्तू आपल्याला या चित्रात दिसत आहे। याच्या आधारे आपण बरेच WH क्वेश्चन तयार करू शकतो, जसे की व्हॉट इज द कलर ऑफ द सोफा, वेअर इज द न्यूजपेपर, व्हॉट इज द कलर ऑफ कार्टन, हाउ मेनी विंडोज आर देअर। अशा पद्धतीने तुम्हाला अजूनही ज्या ज्या वस्तू चित्रात दिसत आहे त्यावरून WH क्वेश्चन्स तयार करायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील अशी अनेक चित्रे ऑब्झर्व करून तुम्ही WH क्वेश्चन्स तयार करू शकता। आता हे पुढचे चित्र पहा। या चित्रात कोणकोणत्या वस्तू दिलेल्या आहेत त्याची यादी करा आणि त्या वस्तूंवरून WH क्वेश्चन्स तयार करा, जसे की टेडी बिअर, कार्पेट, लॅम्प, बेड, विंडो या शब्दांवरून WH क्वेश्चन्स तयार करा। उदाहरणार्थ, वेअर इज द टेडी बिअर, हाऊ मेनी विंडोज आर देअर, व्हॉट इज द कलर ऑफ कार्पेट। अशाच पद्धतीने WH क्वेश्चन्स तयार करण्याचा सराव करा।